एक नेता, एक मैदान आणि लाखोंची जनसभा। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने अकोला जिल्ह्यातील अकोला शहरातील क्रिकेट क्लबच्या मैदानावर श्रद्धेय बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी लाखो धम्मनुयायी, बौद्ध बांधव, बहुजन समाजाचे लोक हे विचाराचं सोनं लुटण्यासाठी अकोल्याकडे प्रस्थान करत असतात। यावर्षीसुद्धा 25 ऑक्टोबर 2023 श्रद्धेय बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी, त्यांचं वैचारिक मार्गदर्शन ऐकण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये वैचारिक बदल करण्यासाठी, परिवर्तनवादी चळवळीतील सर्वच महापुरुषांच्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी, श्रद्धेय बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने बहुजन बांधव यावेळेस अकोला येथील क्रिकेट क्लबच्या मैदानावर जमले होते। आणि या सभेचं मुख्य आकर्षण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच होते। यावर्षी बाबासाहेब आंबेडकरांची चौथी पिढी सुजात आंबेडकरांच्या रूपाने, अमन आंबेडकरांच्या रूपाने लोकांना पाहावयास मिळाली। सुजात आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार आणि आक्रमक भाषणशैली पाहून लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक मार्गदर्शनाने या सभेची सांगता झाली। यावर्षीचा ऐतिहासिक धम्म मेळावा हा सुद्धा अशाच प्रकारे अति उत्साहात, आनंदात पार पडला। धन्यवाद। जय भीम।